21 जूनला जागतिक योग दिन संपूर्ण जगात साजरा होत असताना टिटवाळा येथे भारतीय जनता पार्टीतर्फे राजाभाऊ पाटकर यांनी KNT स्कूलमध्ये जागतिक योगा दिनाचे आयोजन केले होते. सकाळी 7:30 वाजता टिटवाळा गणपती मंदिराजवळील KNT स्कूलमध्ये शाळेतील विद्यार्थी आणि विद्यार्थिनी, शाळेतील विश्वस्त शिक्षक या योग दिनाच्या कार्यक्रमास उपस्थित होते. यावेळी क्रीडा प्रशिक्षक विनायक कोळी सर यांनी विद्यार्थ्यांना योगाविषयी माहिती दिली आणि योग शिकवले. यात राजाभाऊ पाटकर, प्रमोद नांदगावकर, युवा कार्यकर्ता वैभव पुजारी यांनी योगासन करून सहभाग घेतला. मुलांनी निरोगी राहण्यासाठी रोज योगासने करावीत आणि चांगला अभ्यास करून आपल्या आई वडिलांचे आणि शाळेचे नाव उज्ज्वल करावे. रोज योगासने शिकता यावीत म्हणून विनायक कोळी सर आपल्याला मार्गदर्शन करतील असे यावेळी राजाभाऊ पाटकर म्हणाले. या कार्यक्रमात शाळेचे विश्वस्त तिवारी सर, सामाजिक कार्यकर्ते प्रमोद नांदगावकर, पत्रकार राजू टपाल, युवा कार्यकर्ते वैभव पुजारी, अमोल हे उपस्थित होते. दुसऱ्या ठिकाणी रिया राजा हॉलमध्ये भाजपतर्फे राजाभाऊ पाटकर यांनी गणेश विद्यालयातील विद्यार्थ्यांसाठी पतंजली योगच्या कार्यकर्त्यांना बोलावून योगासनाच्या प्रात्यक्षिकाचा एक आगळा वेगळा कार्यक्रम आयोजित केला. यावेळी बोर्ड अध्यक्ष किरण रोठे, युवा कार्यकर्ता वैभव, अमोल आणि असंख्य कार्यकर्ते उपस्थित होते. ब्युरो रिपोर्ट, इंडिया टीव्ही न्यूज. आज जागतिक योगा दिन, 21 जून, म्हणजे संपूर्ण भारतातच नव्हे तर संपूर्ण जगभर जागतिक योगा दिन होत आहे. भारताचे पंतप्रधान आदरणीय नरेंद्रभाई मोदी यांच्या संकल्पनेतून जागतिक योगा दिनाला पूर्ण वर्ल्डमध्ये, माझ्या मते साधारणतः 167 राष्ट्रामध्ये मान्यता मिळालेली आहे व अनेक राष्ट्रदेखील यावर्षी त्यात उत्स्फूर्तपणे सहभागी झालेले आहेत. जागतिक योगा दिनाचं महत्त्व म्हणजे आपले देशाचे पंतप्रधान हे स्वतः योगी आहेत. योगाचं त्यांना स्वतःही त्यांनी आचरण केलेलं आहे. तर खरं महत्त्व म्हणजे ते त्याच्या पाठीमागे योगा, ही योगा असल्याकारणाने त्यांच्या शरीराचा तेज, त्यांची काम करण्याची जी प्रतिकार शक्ती आहे ही अत्यंत प्रभावितपणे ते काम करतात. जगाला एक योगा हवा असलेला हेवा असलेला जो राष्ट्र आहे तो म्हणजे हिंदुस्थान राष्ट्र आहे आणि या हिंदुस्थानची प्रतिमा या योगाच्या निमित्ताने संपूर्ण जगभर आज आपल्याला एक आनंद उत्सवात पार पडते. योगाचं महत्त्व, आपलं शरीर सुदृढ राहावं, आपल्या देशाचे नागरिक व्यवस्थित राहावे, आपली नवीन बालक टीम व्यवस्थित व्हावी, सुदृढ राहावी, जेणेकरून ही पुढची भावी पिढी आहे व असलेले जे आपले नागरिक इतर आहेत यांना देखील त्यांचं शरीर व्यवस्थित राहावं. योगाचं महत्त्व पटवून देण्यासाठी आज सर्वत्र जागतिक योगा दिन आहे. टिटवाळा येथे सकाळीच माझ्या माध्यमातून मी 5 ठिकाणी टिटवाळा येते, विठ्ठल मंदिर, रियाराज हॉटेल, प्रथमेश हॉल, KNT पब्लिक स्कूल अशा अनेक ठिकाणी पूर्णपणे लोकांनी ह्या योगा दिनाला सहकार्य केला, याच्यात सहभागी झाले स्वतःहून. कारण की देशातले युवक सदृढ, युवक सक्षम तर देश सक्षम. योगाचं महत्त्व याच कारणाने सर्वत्र आपणही देखील एक खारीचा वाटा उचलून सर्वत्र योगाचा माध्यम हा जगा लोकांसमोर मांडत आहे. नुसतं मांडत नव्हे तर आम्ही स्वतः सकाळपासून 5 ठिकाणी मी योगाचे स्वतः प्रात्यक्षिक केले. योगाचे काय फायदे आहेत हे मी स्वतः अनुभवलेले आहेत. मी माझ्या तमाम नागरिकांना आवाहन करतो की योगा हा खरोखरच शरीराच्या दृष्टीने अत्यंत चांगला आहे. आपलं शरीर सुदृढ तर सर्व काही सुदृढ. यासाठी मी सर्व माझ्या नागरिकांना विनंती करतो की योगाचं महत्त्व आपण लक्षात घेऊन, जाणून घेऊन जास्तीत जास्त आपण योगा आसनं अर्धा तास म्हणा, 20 मिनटं म्हणा, 1 तास म्हणा, जसं आपल्याला ॲडजस्ट होईल, आपल्याला जसं जमेल त्या हिशोबाने करा, परंतु योगा हा करा असं मी सर्वांना आवाहन करतो. त्याचप्रमाणे आत्ताच पुन्हा 1 जुलैला जागतिक पर्यावरणाचं निमित्त असल्याकारणाने 1 जूनला मी प्रत्येक आपल्या माझ्या तमाम नागरिकांना विनंती करतो की आपण खऱ्या अर्थाने 1 झाड लावा,
एक झाड लावा म्हणजेच आज आपण जे म्हणतोय की वृक्षवल्ली आम्हा सोयरी, जर वृक्षवल्ली आम्हा सोयरी जर आपल्याला खरोखरच ऑक्सिजन अजून चांगल्या प्रकारे घ्यायचं आहे तर आपण आपले एक कुठेतरी बांधिलकी आहे. जसं आपण एक आपल्या मुलाला लहानाचा मोठा करतो, त्याला शाळेत नेतो, त्याला खाऊ घालतो, तसं आपला एक झाड आहे त्याला छोटंसं एक पाणी घाला व त्या झाडाची सावली, त्या झाडाची फळं ही आपल्यालाच मिळणार आहे व त्या सावलीचा उपयोग आपल्यालाच मिळणार आहे व पर्जन्यवृष्टीवरती देखील आपल्याला होणार आहे. म्हणून मी तमाम नागरिकांना विनंती करतो की हे याचप्रमाणे 1 जुलैला आपण सगळीकडे एक झाड, एका व्यक्तीने एक झाड लावं असं जाहीर आवाहन करतो व जागतिक दिनाच्या शुभेच्छा देतो.